आणि विशेषतः मला असं वाटतं की ज्या प्रकारे जपाननी सातत्याने महाराष्ट्राला आणि भारताला मदत केली आहे ती देखील एक अत्यंत महत्त्वाची आहे. आज आपण म्हणू शकतो की आपल्या अतिशय ट्रस्टेड फ्रेंड ऑफ इंडिया इज जपान. जपान आपला अतिशय जवळचा मित्र आहे आणि हा बॉन्ड जपानचा आणि भारताचा हा खरं म्हणजे केवळ मैत्रीचा बॉन्ड नाही आहे. वी शेअर अ कल्चरल बॉन्ड, इट्स अ कल्चरल बॉन्डिंग. भगवान गौतम बुद्ध आणि त्यांचे विचार ही एक अशी कडी आहे, ही एक अशी साखळी आहे की जी दोन देशांना अत्यंत जवळ आणते. आणि आपण नेहमीच म्हणतो की जगाला युद्ध नको, जगाला बुद्ध हवा, अशा प्रकारचे जे विचार भगवान गौतम बुद्धांनी, विचाराने जग जिंकता येतं, तलवारीची आवश्यकता नाही आहे, हे जग भगवान गौतम बुद्धांनी दाखवून दिलं. खऱ्या अर्थानं त्यांचा देश म्हणून आज भारतासोबत जपानकडे पाहिलं जातं आणि हा जो आपला कल्चरल बॉन्ड आहे हा मला असं वाटतं अत्यंत महत्त्वाचा आहे.